अशोक हो भैया ने खाने खाना भी का होती तसे जनन विमान एक अनुलोक सभी यांचा मुलगा युवा सभीमान महोत्सव होते या संपूर्ण पुस्तकाची रचना युवा सभीमान पार्टीच्या स्थापना दिवशी या ठिकाणी करण्यात आली आहे. तसेच ऑर्डर है सन्माननीय देवेंद्र जी फडणवीस साहेब वीर शहीद कैलास बालाजी देहीकर यांच्या बंगला माल्यार्पण करून श्रद्धांजली अर्पण करीत आहे. उपस्थितांना विनंती आहे आपण आपल्या जागेवरती उभं राहायचं आहे. मौन श्रद्धांजली आपण या ठिकाणी देणार आहोत. मौन श्रद्धांजली देतो 43 वीर शहीद कैलास दहीकर अमर रहे. मला सांगा भावी नेमका तुम्ही काय संकल्प केला आणि किती डोनेशन या शहीदाच्या परिवाराला दिले? आमचे जे शहीद आमचं जे वीर शहीद जवान जे शहीद झाला आहे बॉर्डरवर आणि त्याचं वय जर पाहिलं जॉईनिंग 17 वर्षामध्ये आणि शहीद झाला 26 वर्षामध्ये त्यांची परिवाराची जेव्हा परिस्थिती आपण पाहिली की 20 वर्षाची मिसेस त्यांची बायको 20 वर्षाची आणि मुलगी 1.5 वर्षाची इवन ते सगळं पाहिलं आणि पाहिल्यानंतर आपल्याला कुठे ना कुठे वाटलं की जो जवान जाऊन बॉर्डरवर आपल्यासाठी आपल्या सिक्युरिटीसाठी एवढा लढते -30-30 डिग्रीमध्ये ते आपल्या सिक्युरिटीसाठी तिथे राहतात. आम्ही नुसतं भाषण देऊन त्यांना श्रद्धांजली देऊन आपण श्रद्धांजली दिली पाहिजे भेटलो पाहिजे अंतिम संस्कारमध्ये गेलो पाहिजे नमस्कार केला पाहिजे ते सगळे करत असताना आपला एक या भारताचे नागरिक असताना आपली काही ना काही जबाबदारी आहे की मी माझेकडनं काही ना काही त्या परिवाराला मदत केली पाहिजे आणि म्हणून मी 6 महिन्याचा पगार जे माझे आहे ते मी या कुटुंबाला जे शहीद वीर पत्नी आहे आणि वीर माता पिता जे आहे त्यांना मी आपण त्या परिवाराला त्यांच्या मुलीसाठी आपण मदत केलेली आहे आणि माझ्या जे खासदारकीचे 6 महिन्याचा पगार मी त्या परिवाराला अर्पण केलेला आहे की माझा एक कर्तव्य म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून कर्तव्य आहेच पण एक व्यक्ती या भारतामध्ये राहणारी एक नागरिक म्हणून
मी माझा कर्तव्य ते पार पाडलं आहे आणि अजूनही मी राज्य सरकारला हे विनंती करणार आहे, जे मागले सरकारमध्ये 1 करोडपर्यंत तरतूद जे शहीद परिवारांना मदत म्हणून सरकारकडनं देत गेली होती, ते आत्तासुद्धा या परिवाराला जे शहीद झालेले आहे, पिंपळकुटा गावाचे मेलघाटमध्ये राहणारे आदिवासी परिवार, शहीद परिवार जे आहे, त्यांना आपण 1 कोटीपर्यंत आपण मदत केली पाहिजे. आणि त्या बाईला ज्याचं वय फक्त 20 वर्ष आणि तिला 1.5 वर्षाची मुलगी आहे, असे कुटुंबाला तिला नोकरीसुद्धा राज्य सरकारकडनं आपण राज्यामध्ये तिला नोकरीसुद्धा दिली पाहिजे, कारण की 12वी शिकलेली आहे. आणि म्हणून या सगळी गोष्टीचा आपण पाठपुरावा करणार आहे आणि अजून जे मदत होईल त्यांना मी आश्वासन दिलं आहे की जेव्हा जेव्हा त्यांना गरज पडेल तेव्हा तेव्हा मी एक परिवाराची कुटुंबाची सदस्य म्हणून त्यांच्यासोबत मी उभी राहणार आहे आणि त्यांना मदत करणार आहे. त्याच्याचसोबत काही शेतकरी आहे ज्यांनी आत्महत्या केली, अंजनगावचे शेतकरी आहे, त्यांनासुद्धा आपण मदत करत आहे. त्याच्यासोबत शिराळा तिवसा मतदारसंघामध्ये आहे, त्यांनासुद्धा आपण मदत करत आहे. अजून एक शेतकरी आहे अमरावती जिल्ह्या तालुक्यातल्या, त्यांना आपणसुद्धा मदत करत आहे. असे शेतकऱ्यांनासुद्धा आपण मदत करत आहे. आपण आपलं जे कर्तव्य आपण पार पाडत आहे, नवीन वर्षाची सुरुवात आहे म्हणून आपण हे पाऊल उचललं आहे की जेवढाही पगार माझा होईल 5 वर्षाचा